माजी शिक्षकेवरील अत्याचार प्रकरणी मराठा समाज सेवा मंडळाचे अध्यक्ष मनोहर सपाटेंच्या विरोधात गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करावी अशी मागणी मराठा क्रांती मोर्चातर्फे पोलीस आणि प्रशासकीय यंत्रणेस निवेदन देण्यात आलं. मराठा क्रांती मोर्चानं आक्रमक भूमिका घेत मराठा समाज सेवा मंडळाचे अध्यक्ष मनोहर सपाटे यांच्यावर सपाटून घणाघाती टीकास्त्र सोडलं. छत्रपती शिवाजी प्रशालेतील माजी शिक्षकेवरील अत्याचार प्रकरणी सपाटेंविरुद्ध गुन्हा दाखल करून तात्काळ जेरबंद करण्यात यावं अशी मागणी पोलीस आयुक्त जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात असे प्रकार घडणं संतापजनक आणि दुर्दैवी असल्याचं मनोगत ज्येष्ठ नेते दिलीपभाऊ कोल्हे आणि सुनील रसाळे यांनी व्यक्त केलं. अत्याचार झाला, बलात्कार झाला, खंडणी मागितली, त्या बाबतीमध्ये आम्ही आज सर्वपक्षाचे लोक की या बाबतीत निपक्षपाती चौकशी होऊन त्याच्यावर गुन्हा दाखल करावा अशा पद्धतीची मागणी आम्ही आता बन्नी पोलीस आयुक्तांना दिली. एक मराठा समाजातल्या महिलेनं एक पोलीस केस दाखल केली माजी महापौर सपाटे यांच्या विरोधात. त्यांनी मराठा क्रांती मोर्चाकडे एक अर्ज केलेला आहे की मला संरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चाने सहकार्य करावं. त्याबद्दल आज आयुक्तांना मी भेटलेलं आहे की त्या महिलेला संरक्षण द्यावं. आम्ही पोलीस खात्याला सांगितलेलं आहे की त्यांना संरक्षण द्यावं आणि त्यांना पूर्ण रित्या त्यांचा जबाब घेण्यात यावा आणि त्यांच्यावर कुठं प्रेशर येत असेल तर ते प्रेशर देऊन देऊ नये असे आम्ही घेतलेले. आणि जर पोलीस खातं यात कमकुवत पडलं तर मराठा क्रांती मोर्चा त्या आमच्या भगिनीला संरक्षण देण्यास तयार आहे. यावेळी शशी थोरात, प्रताप चव्हाण, तुकाराम मस्के, दास शेळके, नानासाहेब काळे, बजरंग अवताडे, शेखर फंड, योगेश पवार, उत्तम खोटे, रामचंद्र कदम, डी एन जाधव, जयवंत सुरवसे, विजय पोखरकर यांच्यासह मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक उपस्थित होते.